शेतकऱ्यांची निकड तसेच त्यांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन सदोष वजन काट्याचा उपयोग करून एक क्विंटल मागे 30 ते 35 किलो कापसाच्या लुटीचा प्रकार 40 गाव तालुक्यात उघडकीस आला आहे। लोंजे येथील शेतकरी मुन्ना साहेबराव चव्हाण या शेतकऱ्याने आपला 40 क्विंटल कापूस वेळोवेळी वेचणीनंतर मोजून घरात साठवून ठेवला होता। चव्हाण यांनी मुक्ती येथील व्यापारास त्याची विक्री केली। कापसाचा दर 7,800 रुपये प्रति क्विंटल होता, पण या कापसाचे वजन व्यापाऱ्याने तोलाई केल्यानंतर केवळ 30 क्विंटल एवढेच भरले। आपला 40 क्विंटल कापूस मोजून किंवा तोलाई करून घरात साठवला होता, त्यात काही महिन्यातच 10 क्विंटलची घट कशी येऊ शकते अशी शंका चव्हाण यांना आली। शेतकरी व मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी संबंधित वजन काट्यावर गावात कापसाची तोलाई केली असता वजन काटा सदोष आढळला। यानंतर आमदार चव्हाण व शेतकऱ्यांनी कापूस ट्रक वजन काटा असा मुद्देमाल घेऊन 40 गाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले। पोलीस निरीक्षक यांना या संदर्भात माहिती दिली। यानंतर संबंधित व्यापाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज।